स्मार्ट सिटीसाठी मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी आयटीचं काम करणाऱ्या अन्सर्ट यंग या कंपनीला ई गव्हर्नरच्या कामासाठी निवडलं आहे. शहराची वाटचाल स्मार्ट सिटीच्या दिशेने सुरू असून विकासाची गती वाढवण्यासाठी शासनाने महानगरपालिकेला ई गव्हर्नरची जोड देण्याची सूचना केली आहे. त्यानुसार महानगरपालिकेचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी आयटीचे काम करणाऱ्या अर्नस्ट यंग या कंपनीला ई गव्हर्नरच्या कामासाठी निवडले. पुण्याच्या धर्तीवर ही निवड करण्यात आली आहे. नागपूर महानगरपालिका आणि पुण्याच्या PWD मध्ये ही कंपनी कार्यरत आहे. एका वर्षासाठी महानगरपालिकेतही ही कंपनी ई गव्हर्नरचे काम करणार आहे. त्यामुळे नागरिकांना महानगरपालिकेचा कारभार, निर्णय आणि इतर सर्व माहिती घर बसल्या कळणार आहे. महानगरपालिकेच्या स्मार्ट सिटीचा प्रस्ताव नुकताच शासनाकडे सादर करण्यात आलाय. त्यासाठी सल्लागार समितीने तयार केलेल्या सादरीकरणात महानगरपालिका आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी औरंगाबाद महानगरपालिकेत 2006 पासून सुरू असलेल्या ई गव्हर्नर्स आणखी हायटेक करण्याची सूचना केली होती. त्यानुसार सादरीकरणातील ई गव्हर्नर्स बाबतही राज्य शासनाच्या विशेष समितीसमोर स्मार्ट सिटीचे सादरीकरण करण्यात आले. या सादरीकरणाचे कौतुक करून शहरासाठी आयटीचे काम करणाऱ्या 4 खासगी कंपन्यांची नावे राज्य शासनाने सुचवली होती. त्यानुसार मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी राज्याची उपराजधानी नागपूरच्या महानगरपालिकेचे काम करणाऱ्या आणि पुण्यामध्ये PWD चे काम करणाऱ्या कंपनीची निवड नुकतीच केली आहे.